टीआरपी कसा घ्यायचा याचं एक आपल्याला त्याचं एक मला असं वाटतं की एक प्रशिक्षण घ्यावं लागेल. मीच माझा राजीनामा माझ्या पक्षाकडे देतो, मग माझा पक्ष माझ्या राजीनाम्यावर आक्रोश तयार करेल, मग माझा पक्षच ठराव करेल, मग मीच माझा राजीनामा परत घेईन आणि मग मीच माझ्या जागी परत येईल. असं नाही ते म्हणाले, असं ते पुढे म्हणाले की टीआरपी कसा वाढवायचा असेल तर तो शरद पवारांकडून शिका, असं ते पूर्ण म्हणाले. लोक माझे सांगती आणि मी असं नाही खोटं नाही सांगत, तुम्ही त्याचा पृष्ठ क्रमांक 318 व 319 याच्यावर जे लिहिलेलं आहे त्याच्यातली 10 वाक्य मी आपल्याला सांगतो. म्हणजे वज्रमुठीचे प्रमुख माननीय शरद पवार साहेब, वज्रमुठीचा चेहरा माननीय उद्धव ठाकरे साहेबांबद्दल काय म्हणतात? तो टोला नाही आहे, तो कॉम्प्लिमेंट आहे. शरद पवारांना कॉम्प्लिमेंट आहे की टीआरपी कसा त्यांनी वाढवला ही त्यांची कॉम्प्लिमेंट आहे. आणि त्यांनी सांगितलं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना की शरद पवारांकडून शिका, असं मी त्याचा काढलेला अर्थ आहे. हिंदुवृद्ध सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच्या संवादातील सहजता उद्धव ठाकरे यांच्यासोबत नव्हती. दुसरं, उद्धव ठाकरेंना राज्यातील घडामोडींची बित्तम बातमी नसे जी मुख्यमंत्र्यांकडे असायला पाहिजे होती. तिसरं, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्याने शिवसेनेत उद्रेक होईल याची कल्पनाच आम्हाला आली नव्हती. चार, त्यांचे कुठे काय घडतंय, त्यांचं कुठे काय घडतंय याच्याकडे बारीक लक्ष नसे, उद्या काय होईल याचा अंदाज घ्यायची क्षमता असायला हवी होती, ती नव्हती. त्यानुसार काय पावले उचलायची हे ठरवण्याचं राजकीय चातुर्य असायला हवं त्याची कमतरता आम्हाला जाणवत होती. मी नाही म्हणत आहे, कोण म्हणत आहे? मी नाही म्हणत, लोक माझे सांगती. त्यानंतर त्यांना अनुभव नसल्याने हे सगळं घडत होतं तरी हे टाळता येणं त्यांना जमलं नाही. महाविकास आघाडी सरकार कोसळताना पहिल्याच टप्प्यात त्यांनी माघार घेतली, संघर्ष न करता त्यांनी माघार घेतली. उद्धव ठाकरे प्रशासनाच्या संपर्कात होते पण ऑनलाईन, तोपे अजितदादा इतर मंत्री मात्र प्रत्यक्ष संपर्कात होते. उद्धव ठाकरे फक्त 2 वेळा मंत्रालय उद्धव ठाकरेंचे फक्त 2 वेळा मंत्रालयात जाणे हे आमच्या पचनी पडणारे नव्हते. आता हे 10 वाक्य मी म्हटले आहे का, कारण त्याच पुस्तक जर सगळ्यांनी व्यवस्थित पूर्ण वाचलं तर 100 असे आहेत ज्याच्यात उद्धव ठाकरेंचं कौतुक आहे. त्याच्यामुळे सिलेक्टिव्ह ॲमनिजिया त्याला म्हणतात, सिलेक्टिव्ह ॲमनिजिया तो सातत्याने त्यांना होतो. त्याच्यामुळे पूर्ण अभ्यास करायचा नाही हो, ते नोट्स कोणीतरी काढलेले असतात ते आपलं वाचून दाखवायचं. दरवेळेस पास होत नाही माणूस, त्याच्यात पूर्ण पुस्तक वाचायचं असतं.